आज का दिवस हा अत्यंत ऐतिहासिक असा दिवस आहे। 1528 साली ज्या प्रभु श्रीरामांचं मंदिर परकीय आक्रमक असलेल्या मीर बाकींनी तोडलं होतं, आज त्याच ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते भव्य श्रीराम मंदिराचं भूमिपूजन झालंय। जगातली अनोखी घटना आहे की आक्रांत्याने तोडलेलं मंदिर किंवा पूजास्थल हे पुन्हा पुन्हा निर्मित होत आहे। भारतीय अस्मितेचं प्रतीक असलेलं हे राम मंदिर या ठिकाणी त्याचं पुनर्निर्माण होतोय हे आमच्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। प्रभू श्रीराम हे आमचे आराध्य दैवत आहे, प्रभू श्रीराम हे आमचे राष्ट्रपुरुष आहे, कारण प्रभू श्रीरामांनी सामान्य माणसातलं पौरुष जागृत केलं। प्रभू श्रीराम हे ईश्वर होते पण त्यांनी चमत्काराने नाही तर आपल्या कर्माने पापावर विजय मिळवता येतो, आपल्या कर्मानं असुरी शक्तीवर विजय मिळवता येतो आणि सामान्यातल्या सामान्य व्यक्तीचं जीव जंतूचं देखील पौरुष जागृत केलं तर कितीही मोठी असुरी शक्ती असू द्या त्याच्यावर ती सामान्य शक्ती ही विजय मिळवू शकते हे प्रभू श्रीरामांनी दाखवून दिलं। आणि म्हणूनच प्रभू श्रीराम प्रभू श्रीकृष्ण हे आमचे आराध्य दैवत आहेत, हे आमचे राष्ट्रपुरुष आहेत, हे आमच्या राष्ट्रपुरुषांचं मंदिर पुनर्निर्माण आज या ठिकाणी होत आहे। मी खरोखर कोटी कोटी जनतेच्या वतीने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना शतशत नमन करतो आणि त्यासोबत भारताचं सर्वोच्च न्यायालय याच्या समोर देखील नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थानं इतक्या वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं। आमच्या सारख्या छोट्या छोट्या कारसेवकांचं स्वप्न रामभक्तांचं स्वप्न पूर्ण झालं त्याबद्दल खरोखर मनापासून आनंद व्यक्त करतो। याची देही याची डोळा हे बघता आलं यापेक्षा जीवनामधलं दुसरं कुठलं सुख असेल आणि म्हणून पुन्हा एकदा माननीय पंतप्रधानांचे आणि राम जन्मभूमी न्यासाचे मनपूर्वक आभार मानतो। आज